मी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आता मी तुम्हाला देणार. माझं चुकलं, मला माफ कर. मी पाया पडतो तुझ्या. मी फक्त तुला घाबरवायला सांगितलं होतं त्यांना. माझं आयुष्य संपवलं ना, तर मी तुमचं आयुष्य संपवणार. तू काय करणार? कुणाला पैसे देऊन हे काम करून घेतलं होतं तुम्ही सांगा. हो, मी कबूल करतो, मीच हे सगळं केलं. पण यात तुझा जीव जाऊ शकतो हे नाही माझ्या लक्षात आलं. आधी पण मी खूप वेळा प्रयत्न केला, पण तू वाचत होतीस. पण आता हे सगळं मी तुझ्यासमोर कन्फेस केलं, आता तरी मला माफ कर. माझा जीव घेऊ नको. तुमची आयडिया बेस्ट होती यश. मला माहिती होतं अनिरुद्धने कितीही आव आणला तरी तो काही तेवढा स्ट्रॉंग नाहीये. आतून खूप घाबरट आहे तो, त्यामुळे ही ट्रिक त्याच्यावर नक्की काम करेल याची मला खात्री होती. आणि तसंच झालं, आपल्या तोंडाने त्याने सगळं कबूल केलं. ते सगळं ऐकून मला भयंकर धक्का बसतो. वाईट म्हणजे तरी एखादा माणूस किती वाईट वागू शकतो? एखाद्याचा जीव घ्यायचा विचार करू शकतो? संजना आणि अनिरुद्ध अगदी रसातळाला गेलेले. तुम्हाला काय वाटते मी समजू शकतो. माझे वडील माझ्या आईचा जीव घ्यायचा प्रयत्न करतील यावर माझाही विश्वास बसला नव्हता. शेवटी आपण काय करू शकतो? त्यांचे विचार आपण कंट्रोल नाहीच करू शकत. असो, पण आता मात्र त्यांना सोडायचं नाही. अरुंधती, आता पुढे काय करायचं? अनिरुद्ध माझ्याशी असं वागतील असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण त्या दिवशी रेकॉर्डिंगला जात असताना मला एक फोन आला. मी रेकॉर्डिंगला ज्या टॅक्सीने चालले होते त्या टॅक्सीवाल्यांनी अचानक गाडी एका वेगळ्याच रस्त्यावर नेली. रस्ता अनोळखी होता माझ्यासाठी. मी खूप घाबरले होते. काय झालं? तेवढ्यात एक फोन आला. नंबर माहितीचा नव्हता, घ्यावा की नाही मी विचार करत होते. बॅटरी पण कमी होती. शेवटी मी तो फोन घेतला. तो भोसले बिल्डरचा फोन होता. भोसलेनी फोनवरच अनिरुद्ध संजनाचा सगळा प्लॅन मला सांगितला. अनिरुद्ध मला जीवे मारायचा प्रयत्न करताय त्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत. पुढे मला त्या भोसलेनी सांगितलं की ह्या दोघांनी आतापर्यंत त्यालाही अनेकदा फसवलं, त्यामुळे आता माझ्याशी संगनमत करून त्याला अनिरुद्ध संजनाचा काटा काढायचा. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने मी त्याचा सगळा प्लॅन ऐकून घेतला. ॲक्सिडेंट कसा घडवून आणायचा याचा प्लॅन त्याने मला सांगितला. अनिरुद्ध संजना माझ्या मागावर आहे हे मला माहीत होतंच, त्यामुळे मी सावध होते. टॅक्सीतून उतरले आणि चालायला लागले. समोर ठरल्याप्रमाणे गुंड आले. त्यांनी मला धमकवायचा प्रयत्न केला. मी त्यांच्या तावडीतून सुटले आणि पळायला लागले. आणि त्याच वेळेला बरोबर बिल्डरच्या माणसाने समोरून गाडी आणली. त्याने अक्षरशः जवळ आणली गाडी माझ्या आणि मीही आदळल्याचं नाटक केलं. ऍक्सिडेंटचा बनाव यशस्वी झाला. त्याही वेळेला अनिरुद्धांचं खरं रूप मला दिसलं. एवढं होऊनही ते माझ्या मदतीसाठी आले नाहीत तर तिथून पळून गेले. मग माझा विश्वास बसला. असले बिल्डर सांगत होता ते खरं होतं. अनिरुद्धांना मला जीवे मारायचंच होतं.